चला मंडळी आज आपण गुण्या झटपट बनणारा असा नाश्ता शेवायचा उपमा किंवा फोडणीच्या आहे तर चला बनवूया फोडणीच्या शेवाळ्या तर याच्यासाठी मी इथे शेवाळ्या घेतलेल्या आता ह्याला थोडंसं भाजून घ्यायचं तेल टाकून किंवा तूप टाकून तुम्ही भाजू शकता थोडासा याचा नॉर्मल कलर चेंज होईपर्यंत याला भाजायचं आहे आता चेंज झाला आहे कलर आता आपण कढईमध्ये ना तेल घेऊया त्याला चांगलं तापून देऊया त्याच्यानंतर ह्याच्यात मौरी जिरे टाकूया मौरी तडतरल्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे कच्चे शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे त्याच्यानंतर कापलेला बारीक कांदा टाकायचा आहे त्याच्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे त्याला चांगलं परतून घेतलं हे पण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यात बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे ह्याला तर थोडासा नरम होईपर्यंत भाजून द्यायचा आहे त्याच्यानंतर हळद हिंग मसाले तुम्ही जे खाता ते टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यानंतर थोडीशी साखर टाका साखरने टेस्ट छान येते बिकॉज आपण ह्याच्यात टमाटा यूज केला त्यामुळे टेस्ट छान येईल तर ते शेवाळ्या आपण भाजले त्याच्यात मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याच्यात दीड कप पाणी टाकायचं आहे आज धीमी करायची गॅसची आणि त्याच्यानंतर हे थोडंसं सुकू द्यायचं त्याच्यानंतर ह्याचे कोथिंबीर टाका आणि आपला रेडी आहे झटपट बनणारा हा शेवायाचा उपमा किंवा फोडणीचं शेवाळ्या जरूर तुम्ही ट्राय करून बघा झटपटाचा नाश्ता मित्रांनो आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला होता चला भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर चला बाय